राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे आता आपल्या सोबत आहेत आणि राष्ट्रवादीतलं अजित पवारांचं बंड, शरद पवार यांची भूमिका यासोबत ते आपल्याशी बोलणार आहेत. अंकुश काकडे हे काल रात्री देखील शरद पवारांसोबत होते. आज सकाळी जी शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळी देखील ते शरद पवारांच्या शेजारी बसलेले होते. तर काकडेजी मला असं सांगा की अजित पवारांचं हे बंड शरद पवार यांना म्हणजे त्यांना अपेक्षित होतं की अंदाज काय त्याचा आलेला होता? नाही, आपण सुद्धा काल पवारसाहेबांसमवेत अनपौचारिक गप्पांमध्ये सहभागी झाला होता आणि त्यावेळेला पवारसाहेबांनी राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण या संदर्भातली सगळी माहिती सांगितली होती. पवारसाहेबांना आज सकाळपर्यंत अशा प्रकारची काही घटना घडणार आहे अजिबात सुतवाच लागला नव्हता. आज पवारसाहेबांनी त्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळी इत्यंभूत माहिती सांगितली. त्यांना कोणी कदाचित फक्त सुप्रताईंकडून काही माहिती त्यांना मिळाली असण्याची शक्यता आहे, पण साहेबांना फक्त छगन भुजबळांनी फक्त असं उडत उडत सांगितलं होतं की मुंबईमध्ये काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे एवढंच सांगितलं आणि मी तुम्हाला नंतर कळवतो म्हणाले. पण प्रत्यक्षात त्यांनी पवारसाहेबांशी संपर्क साधला नाही. पवारसाहेबांनी च्या बरोबर गेली पण 30-40 वर्ष त्यांनी कामं केली, त्या मंडळींनी सुद्धा पवारसाहेबांना अंधारात ठेवून हे काम केलं, हे अतिशय चुकीचं काम केलंय. आजचा दिवस पवारसाहेबांच्या जीवनामध्ये अतिशय क्लेशकारक, दुःखकारक आहे असं म्हटलं तर ते काय चुकीचं ठरणार नाही. गेली काही महिने पक्षामध्ये थोडा असंतोष होता परंतु त्याची परिणिती इथपर्यंत होईल असं कुणालाही वाटत नव्हतं आणि दुर्दैवाने ते आज झालं. अर्थात या सगळ्या घटना कशा झाल्यात, काय झाल्यात किंवा देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण कशाच्या दबावावरती केलं जातंय हे महाराष्ट्रातील जनता पाहते, राजकारणातले जाणकार ते जाणतात. त्याच्यामुळे हे सगळं जरी झालं असलं तरी पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की या गोष्टीला माझ्या पक्षाचा पाठिंबा नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील त्याचा खुलासा केला की या प्रकाराला आमचा पाठिंबा नाही, आमच्या राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आहे. पण याच्यामध्ये अन्ना एकच याच्यामध्ये की प्रफुल्ल पटेल, वळसे पाटील यांच्यासारखे की जे बोट धरून पवारांनी ज्यांना राजकारणात आणलं वळसे पाटलांना, ते देखील आज अजित पवारांसोबत आहेत. याबद्दल त्यांच्याशी पवारसाहेबांशी तुमचं काय बोलणं झालं का किंवा त्यांचं काय ऑब्झर्वेशन होतं? पवारसाहेबांशी या संदर्भामध्ये काही एक 2 महिन्यापूर्वी थोडी चर्चा झाली होती की काही काही आपल्या पक्षातली ज्येष्ठ मंडळी हे काय वेगळ्या विचारामध्ये आहेत. आता अर्थात त्याच वेळेला पवारसाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा काही निर्णय घ्यायचा आहे घ्या, मी तुमच्या निर्णयाला आड येणार नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो घ्या पण मी तुमच्या बरोबर नाही. मी अशा प्रकारची काही घटना घडली तर दुसऱ्या दिवशी माझ्या पायाला भिंगरी बांधेल आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढेल. आणि असे अनुभव मला यापूर्वी 2 वेळेला आलेले आहेत. 1980 साली मला अनुभव आला, 1999 साली सुद्धा मी नवीन पक्ष स्थापन करून तो उभारणीला आणला. आता 2023 मध्ये पुन्हा मला माझ्यावरती ती आले आणि अडचणीच्या काळामध्ये, आव्हानाच्या काळामध्ये मला एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती येते आणि त्याच्यातून मी पुन्हा नवीन तरुण पिढी तयार करेल. जशी गेल्या 10 वर्षामध्ये तरुण पिढी केली, आता नवीन आणखी तरुण पिढी करण्याचं काम माझ्यावरती आहे आणि मी ते निश्चित करेन. आणि आम्हाला खात्री आहे गेली मी जवळपास पवारसाहेबांबरोबर 40 वर्षापेक्षा जास्त त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे पवारसाहेब काय करतील हे कुणालाही कळू शकत नाही. आज खरं असं घडायला नको तर आमच्या दृष्टीने देखील एक अतिशय क्लेशकारक दिवस आहे. पण अर्थात त्या घटना घडल्या त्या घडल्या, त्याच्यावरती काटकूट करण्यापेक्षा भविष्य काळामध्ये पवारसाहेबांची ताकद कशी वाढेल, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे आणि ते मी शेवटपर्यंत पूर्ण करेन. तुम्ही गेली 45 वर्ष शरद पवार यांच्या सोबत आहात, पण असा दिवस म्हणजे की थेट पुतण्याच काकांना एक प्रकारे त्यांच्यासोबत आव्हान उभं करेल असं तुम्हाला कधी वाटलं होतं की त्यांच्या तुम्ही दोघांशी अतिशय जवळचा संबंध होता आणि दोघांशी तुमचा संवाद चांगला होता म्हणून हा तुम्हाला प्रश्न विचारतोय? नाही, अगदी खरं आहे आपण म्हणतो ते, पण राजकारणामध्ये काही होऊ शकतं. आज इथे जसं राज ठाकरेंनी बाळासाहेबांना सोडलं किंवा यापूर्वी देखील काही घराण्यांमध्ये राजकारणावरून कलह झाला आणि ते झालं, पवारसाहेबांच्या घरामध्ये असं काही होईल असं वाटत नव्हतं.
कारण पवार शेवटी अजितदादा जरी इतके वर्ष काही पवारसाहेबांचे त्यांना निर्णय मान्य नसले तरी पवारसाहेबांच्या शब्दाच्या बाहेर ते कधी गेले नाहीत. मनामध्ये मनातली स्वतःची इच्छा दाबून पवारसाहेबांचा निर्णय ते अंमलामध्ये आणत होते. यावेळेला काय नेमकं झालंय का कळायला मार्ग नाही. अर्थात म्हणजे आम्ही राजकीय म्हणून त्यांच्या तो पण बाकीच्या गोष्टीमध्ये आम्हाला काही कल्पना नाही. पण एक आहे की खरं म्हणलं तर शरद पवार आणि अजित पवार हे दोन एका नाण्याच्या बाजू आहे. त्या दोनही एकाच्या नाण्याच्या बाजू आज आता थोड्या वेगळ्या झाल्यात. भविष्य काळामध्ये काय होईल. आता पवारसाहेबांनी एकच सांगितलं की आम्ही या बाबतीमध्ये माझ्या पक्षाच्या बाबतीमध्ये कुठली न्यायालयीन लढाई काही लढणार नाही. आमच्या दृष्टीने जनता हे आमचं न्यायालय आहे आणि त्या न्यायालयामध्ये आम्ही दाद मागायला जाऊ आणि महाराष्ट्रातील जनता कानाकोपऱ्यातील जनता ही माझ्या बाजूने राष्ट्रवादीच्या बाजूने न्याय देईल असा त्यांना दृढ विश्वास आहे. ओके. पुण्यातले जे काही आमदार होते म्हणजे चेतन तुपे आणि सुनील टेंगरे. सुनील टेंगरे हे अजित पवारांसोबत असतात कळत आहे. आणि चेतन तुपे काय तुमचं किंवा सुनील टेंगरेशी तुमचं काय बोलणं झालं आहे का पुण्याच्या पातळीवर? नाही, सुनील टेंगरे आणि मी आणि आपण काल रात्री 11 वाजेपर्यंत बरोबर होतो. सुनील टेंगरे काल शरद पवारांसोबत बरोबर होते आणि त्यानंतर आज सकाळी ते अजित पवारांसोबत असल्याचं दिसतंय. हो, तर त्यांच्याशी काय तुमचा? नाही, सुनीलचा फोन झाला नाही. चेतन तुपे यांचा मात्र सकाळी फोन झाला. चेतन तुपे पुण्यातच आहेत. अर्थात त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील कैलास विठ्ठल तुपेंची आज पुण्यतिथी असल्यामुळे घरी होते. पण ते अतिशय म्हणजे दुःखी झालेत की आता थोडीशी त्यांची मानसिक स्थिती द्विधा आहे. ते म्हणत होते की असं व्हायला नको होतं कारण याच्यामध्ये शेवटी भलं होणार आहे. तू आपण मराठीमध्ये म्हणाय की तुला ना मला अशातला प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यांनी मला खूप आग्रह केला की आपण साहेबांशी बोलून काहीतरी याच्यातून मार्ग काढावा वगैरे. आता पवार साहेबांना सांगून काही मार्ग मी काही सांगणं नाही बरोबर नाही. एक मी अजितदादांना म्हणू शकतो की दादा आपल्या काकांना असं सोडू नये, आपण एकत्र राहिले पाहिजे. किंबहुना यापूर्वी देखील मी दादांना म्हणालो की दादा आम्हाला पवारसाहेब पाहिजेत तेवढे तुम्ही पाहिजे, पण तुम्ही दोघे आम्हाला पाहिजेत. आता थोडीशी चेतन तुपे यांच्या बाबतीत मी त्यांच्यावरती फोन करत असताना थोडीशी भूमिका मला जरा त्यांची द्विधा मनस्थितीमध्ये आहे असं वाटलं. पुण्यातली पक्ष संघटना ही कोणासोबत राहील? पवार साहेबांसोबत राहील की अजितदादांसोबत जाईल? तुमचं काय मत नाही? आता कसं आहे की आज अजून 5-7 तासच झाले त्या सगळ्या घटनेला. पण माझं ज्यांच्या ज्यांच्याशी बोलणं झालं आणि उद्या आम्ही म्हणजे प्रशांत जगताप वंदना चव्हाण काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. प्रशांत जगताप वंदना चव्हाण शांतीलाल सुरतवाला मी राजलक्ष्मी भोसले रवींद्र माळवदकर त्यानंतर आमच्या पक्षाचे 6 विधानसभेचे अध्यक्ष महिला अध्यक्ष काही माजी नगरसेवक सगळे आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही सगळेजण उद्या साहेबांबरोबर कराडला चव्हाण साहेबांच्या समाधीकडे जाणार आहोत. अच्छा. आज पवार साहेबांचं दिवसभर अनेकांना असं वाटत होतं की पवार साहेब कूल होते एकदम, त्यांनी हसत नव्हतं. अजिबात नाही. आज ज्यावेळेला मला हे समजल्यानंतर मग मी 2:30 तिथे गेलो. पवार साहेब जेवण करायला गेले होते. आल्यानंतर एकदम हसतच म्हणले काय पुष काय म्हणलं काय नाही साहेब तुम्ही सांगाल तो पूर्व दिशा. आणि त्यांनी मग पत्रकार समोर अतिशय खेळी म्हणजे काल ज्या पद्धतीने ते बोलत होते त्याला तू साक्षीदार आहेस कशाच पद्धतीचं वातावरण आज आजच्या या टेन्शनच्या काळामध्ये देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे त्या ठिकाणी असलेले इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे सगळे पवार साहेबांचं अतिशय कौतुक करत होते की या माणसाचं म्हणजे काय रसायन आहे एवढी सगळी अशी परिस्थिती झाल्यानंतर एकदम शांत आणि हास्य विनोदामध्ये ते करत होते. आणि मला एक चांगलं वाटलं की माध्यमांचे प्रतिनिधी हे जवळपास त्या ठिकाणी 80% पवार साहेबांना दाद देत होते. अच्छा. म्हणजे त्यांच्या जे बोलणं होतं त्याला प्रतिसाद मिळत होता समोर. हो, आणि ती प्रेस कॉन्फरन्स पाहिल्यानंतर देशातून साहेबांना फोन होत होते. मी तिथेच बसलेलो होतो. तिथे पहिला फोन आला नितीश कुमारांचा. अच्छा. त्याच्यानंतर स्टॅलिनचा फोन आला, ममता बॅनर्जींचा फोन आला, राहुल गांधींचा फोन आला, मल्लिकार्जुन खरगेंचा फोन आला, अरविंद केजरीवालांचा फोन आला, असे अनेक इतर प्रांतातल्या लोकांचे फोन येत होते आणि त्यांच्याशी बोलत होते. साहेब म्हणले की 12-13 तारखेला होणारी जी आपली विरोधी पक्षाची आघाडी आहे त्या बैठकीमध्ये मी सहभागी होणार आहे आणि आपण सगळेजण
देशामध्ये एकत्र राहायचा आणि त्यांनी सांगत होते. अनेक शेवटचा प्रश्न, जर तुम्हाला प्रफुल्ल पटेल, वळसे पाटील, अजित पवार भेटले तर तुम्ही त्यांना काय सांगाल? नाही, मी एकच असं आहे की एकच सांगेल की बाबा, म्हणजे मी प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटलांच्या बाबतीमध्ये माझा मी काही सांगू शकणार नाही, पण दादांना एकच सांगेन की दादा, आम्ही तुमचंही नेतृत्व मान्य करतो होतो, पण तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्ही पहिल्यापासून साहेबांबरोबर आहोत, त्यामुळे आम्ही साहेबांबरोबर राहणार आहोत. आम्ही तुम्हाला जिथे पक्षीय पातळीवरती विरोध असेल तिथं तो आम्ही पक्षीय पातळीवरती विरोध करू, पण तू व्यक्तिगत संबंधामध्ये मात्र तुमचे आमचे व्यक्तिगत संबंध हे चांगलेच राहतील असं मी त्यांना सांगेल. धन्यवाद अंकुशजी काकडे आमच्यासोबत बोलल्या, लेटसपशी बोलल्याबद्दल.